नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कराड तालुका अध्यक्षपदी करवडी तालुका कराड गावचे सुपुत्र जितेंद्र हिंदूराव डुबल यांची निवड करण्यात आली। सातारा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड झाली। याबद्दल जितेंद्र डुबल यांचा बारामती येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जितेंद्र डुबल यांच्या रूपाने स्वच्छ प्रतिमा, उत्तम वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक कार्यात पूर्णवेळ सततचा वावर अशी वेगळी प्रतिमा असणारा चेहरा पक्षाला मिळाला आहे। जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यामध्ये उपमुख्यमंत्री नामदार अजितदादांच्या आदेशाप्रमाणे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार निवडी करण्यात आल्या। यामध्ये जितेंद्र डुबल यांची कराड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अमित कदम, सरचिटणीस निवासराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सातारा जिल्ह्याचे नेते, विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर, जननायक आमदार मकरंदबा पाटील यांनी माझी कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करून जो विश्वास त्यांनी दाखवला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे मनापासून आभार मानतो। सातारा जिल्हा हा प्रथमपासूनच निर्मितीपासून महाराष्ट्र सातारा जिल्हा हा निर्मिती राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून हा राष्ट्रवादीचा बाल्यकिल्ला राहिला आहे। विशेषतः राष्ट्रवादीच्या निर्मितीच्या वेळीच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 5 वर्ष सलग सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि निर्मिती जिल्ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत या जिल्ह्यावर अजितदादा पवार यांचा प्रचंड पगडा राहिलेला आहे। सर्वसामान्य माणूस आणि ह्या तालुक्यातील, विशेषतः कराड तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते हे अजितदादांना मानणारे आहेत। या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व संस्था, मग ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सातारा जिल्हा परिषद असेल, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ असेल, सातारा जिल्हा मजूर संस्था असेल, सातारा जिल्हा सहकारी दूध संस्था असेल, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचं फेडरेशन असेल, अशा जवळपास सगळ्याच संस्था आदरणीय आमदार रामराजे निंबाळकर आणि जननायक आमदार मकरंदबा यांच्या विचारानं गेले अनेक वर्ष चालू आहेत आणि त्या अत्यंत चांगल्या प्रकारे चालल्यात। अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून ह्या जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम ह्या सातारा जिल्ह्यातील नेतृत्वाने केलेलं आहे आणि कराड तालुक्यावर तर अजितदादांचा हा प्रचंड प्रभाव आहे। अगदी गावाच्या शेवटच्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत ते नावानं हाक मारू शकतात असे असंख्य कार्यकर्ते ह्या तालुक्यात काम करतात। अजितदादांच्या विचारधारणेशी ते सुरुवातीपासून आज अखेर सहमत आहेत। भविष्यात सुद्धा ह्या तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम हे अजितदादांच्या मदतीनं आणि आदरणीय रामराजे आणि जननायक आमदार आबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन उभं करायचा मी ताकदीनं प्रयत्न करेन। 1985 निवडणुकीपासून 1985 विधानसभेपासून झालेल्या कराड तालुक्यात झालेल्या
सगळ्या विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद समित्या कृष्णा कारखान्यात कृष्णा आणि सह्याद्री हे दोन्ही कार्यक्षेत्र असल्यामुळं दोन्ही कार्यक्षेत्रातल्या जवळपास सगळ्या निवडणुका आणि इतर सरकारी बँकांच्या सर्व साधारण निवडणुकीत माझा पॉवर राहिलेला आहे. आदरणीय पूर्वी पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर, अगदी सुरुवातीच्या काळात यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षात राष्ट्रवादीच्या आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, लक्ष्मण तात्या यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. मला ह्या तालुक्यातल्या शेवटच्या माणसाची खडांखडा ह्या तालुक्या प्रश्नांची ह्या तालुक्यातल्या वाडेवस्तीतल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे जाण आहे. आदरणीय अजितदादांचा आशीर्वाद आणि आदरणीय रामराजे साहेब आणि मकरदाबांचा भक्कम पाठिंबा ह्या जोरावर ह्या कराड तालुक्यात मी अत्यंत उत्तम प्रकारे संघटन उभं करेन आणि राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवायचा अजून तळागाळापर्यंत पोचवायचा मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न